नमस्कार, मी संदीप साळुंके। लाईफ आर्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी आलो आहे ओझरम येथे, ओझरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग, आणि आज आहे वसंत पंचमी। तर आज वसंत पंचमीच्या दिवशी ओझरम येथील पावनाई मंदिरामध्ये, पावनाई रवळनाथ मंदिरामध्ये हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम असतो दरवर्षी। तर आज वसंत पंचमी असल्यामुळे त्या ठिकाणी हरिनाम सप्ताह आहे। तर आता मी मंदिरामध्ये चाललो आहे, तर जाता जाता तुम्हाला ते मंदिर पण दाखवतो कसं आहे ते। मस्त म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी मंदिर आहे आणि परिसर पण सुंदर केला आहे। आता नवीनच तिथे काही बांधकाम केली आहे म्हणजे परिसराचं, ते आपण तिकडे जाऊन पाहूया आणि त्यांचा म्हणजे हरिनाम सप्ताह कसा साजरा करतात ते सुद्धा पाहूया। तर सर्वप्रथम मंदिरात जाताना आपलं लक्ष वेधून घेते ती ही वनराई। खूपच सुंदर असं वनराई आहे, म्हणजे वनराईमध्ये असलेलं मंदिर आहे पावनाई रवळनाथ मंदिर। हा मंदिराकडे येण्याचा मार्ग आहे, खूप सुंदर। सर्व जुनी झाडं आहेत ती देवराईमधली, अशा निसर्गरम्य ठिकाणी आहे मंदिर। तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया, तिकडे भजनसुद्धा चालू आहे आता। आज पूर्ण दिवस इथे हरिनाम सप्ताह आहे एक दिवसाचा। आता इथे नवीन बांधकाम केलं आहे, ते चालू आहे बांधकाम इकडे, तर म्हणजे मंदिराचा परिसर सुशोभीकरण करतायत। या ठिकाणी शौचालय बनले, इकडे पण एक स्टोरेजसाठी बनवतायत। Thank you.
ही पुरातन शिल्प आहे तिथले मंदिर परिसरातली, ही आता व्यवस्थित ठेवली आहे त्या लोकांनी, म्हणजे ग्रामस्थांनी मस्त अरेंज करून ठेवली आहेत. चला मंदिरामध्ये जाऊ. आता आपण विठलाई मंदिरामध्ये जातो. ते मार्केट होतं तिकडे खाली तिकडे ती वाट आहे ना. हां ते मार्केटचं मंदिर आहे इकडे. ओके ते इथून सगळं करतो. हां हां ही चालू होती एक मंदिर. ओके सध्या उत्सव फक्त एका मंदिरामध्ये होतो ना. सगळ्यांचं हे असतं. ओके ओके मान काढतो. रात्रीचं दागिने वगैरे रात्रीचे दागिने लागतो. ओके पालखी फिरले तर 1 वाजे 12 वाजे 2 वाजे. सुंदर मंदिर आहे. विठला देवी मंदिर उजरम आणि ते मार्की हे विठला देवी मंदिर. पाच मंदिर आता आपल्या बरोबर इथले ग्रामस्थ आहेत राणे काका, त्यांच्याकडून माहिती घेऊया. काका या मंदिर म्हणजे ह्या परिसरामध्ये किती मंदिर आहेत आणि किती प्रकारची मंदिर आहेत इथे? त्याच्यात 6 प्रकारची मंदिरे आहेत. ओके आणि टोटल 7 देवता. हां एक मिनिट. टोटल 6 प्रकारची मंदिरे आहे म्हणजे 6 मंदिरं आणि 7 देवता आहेत इथे ना. कुठच्या कुठच्या? एक पाहुणा आहे. हां दुसरा रोहणा. हां तिसरा रामेश्वर. ओके चौथा गांभू. हां पाचवा विठला. हां सहावा मार्की. हां आणि 7वा मार्केट स्थळकोंबा. स्थळकोंबा स्थळकोंबा म्हणजे मागे आहे. ओके ओके पश्चिमेला ते जंगलामध्ये तिकडे तिथे पाठीमागे. ओके पावणा रोहणाच्या पाठी म्हणजे असा मिळून पूर्ण परिसर बनलाय. हां ओके आणि या मंदिरामध्ये कुठची कुठची वार्षिक होतात तुमच्याकडे? आता एक सप्ताह. हां हां
एक भावळ एक तुमचं दसरा त्रिपुरी पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा ओके होळी होळी पौर्णिमा ओके म्हणजे आपली मेन मेन वार्षिक आहे ती सगळी होतात मंदिरामध्ये ओके फक्त जत्रेचं स्वरूप केव्हा असतं जत्रेचं स्वरूप म्हणजे हे सध्या सप्त जत्रा ओके आणि त्रिपुरी पौर्णिमा ओके ओके ठीक आहे तर मस्त परिसर आहे पूर्ण म्हणजे जव सात देवता इथे विराजमान आहेत काकांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे उजरामधल्या सात देवता ह्या एकाच वंदराईमध्ये आहेत जवळपास मस्त वंदराई आहे सुंदर हे आहे निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेलं म्हणजे मंदिर आणि मंदिर परिसर उजरम येथील आणि सात देवतांचं अधिवास असलेलं ठिकाण आहे त्यामुळे एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे इकडे सुंदर तळकंबा मंदिर आता आपण रामेश्वर मंदिराकडे चाललो आहे हे पावणाई मंदिराच्या बाजूलाच आतमध्ये रोडच्या आतमध्ये रामेश्वर मंदिर आहे हे आहे रामेश्वर मंदिर सगळे म्हणजे मंदिर परिसरच आहे इथे पूर्ण हे आहे रामेश्वर मंदिराची दीपमा आणि हे आहे सुंदर असं रामेश्वर मंदिर तर हे आहे रामेश्वर मंदिर मस्त खूप सुंदर तर हे पूर्ण रामेश्वर मंदिर मस्त एकदम रामेश्वराची पिंडी आता आपल्या राणे काका थोडी माहिती सांगतात हा राणे काका जरा माहिती सांगा मगाशी आपण बोलत होतो राफीबद्दल तळकुंबा हा गाडी नष्ट हाऊस ओके राणे वसला ओके त्यानंतर ही राणे गाडी ह्या राठीची धुरा राणे वसाने घेतली आणि त्या आतापर्यंत चालू आहे ओके ओके अंदाजे किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे किती वर्ष 47 पूर्वी जायला म्हटलं तरी ओके ओके 100-150 वर्ष म्हणजे असं अंदाजित वेळ आहे 100-150 वर्ष ओके ओके आता सगळे म्हणजे राणेच वस आहे तिकडे मोस्टली आणि हे मंदिर रामेश्वर मंदिर आहे ना रामेश्वर मंदिर आहे ओके म्हणजे सात सात देवतांपैकी एक देवता आहे इकडे आणि आता समोर मंदिर आहे ते कुठचं आहे ते गांगोचं मंदिर आहे तर आता आपण गांगो मंदिराकडे चाललोय आता आपण गांगो मंदिराकडे चाललोय हा पूर्ण परिसर हा मंदिरांचाच आहे सुंदर एकाच जागेवर बहुतांशी मंदिर आहे तिथे
ये गांगेश्वर मंदिर दीपमा ये गांगेश्वर मंदिर प्रत्येक मंदिरा लिहले कुछ कुछ मंदिर है गांगेश्वर मंदिर सुंदर परिसर है आजूबाजू हे गांगेश्वर मंदिर है ना आता यार इतने को मान है इतने गुरव गुरव ओके गुरव पूजा करता है हाँ हाँ गुरुवान का मान है ओके ये है गांगेश्वर मंदिर आता काय जीर्ण होती ती आहे तर असं आहे मंदिर परिसर आज हरिनाम सप्ताह चालू असल्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी या वातावरणामध्ये आहे आणि हा परिसर पण मस्त आहे सुंदर परिसर निसर्गाची उधळण म्हणजे सर्व जुनाट एकदम जुनी झाडं आहेत त्यामुळे मस्तच वाटतं इथे वनराई खूप सुंदर आता आपण पुन्हा पावनाई मंदिराकडे जाऊया पावनाई रवळनाथ मंदिर हा पूर्ण परिसर मंदिरांमध्ये म्हणजे मंदिर असल्यामुळे ना एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे पूर्ण परिसरामध्ये खूप सुंदर वातावरण आणि त्यात करून आज हरिनाम सप्ताह असल्यामुळे खूप सुंदर वाटतं इथे सप्ताह साजरा होतो आहे तर लाईव पार्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं गरजेचं आहे धन्यवाद।